दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल भावात विकला जातोय. धुळे जिल्ह्यातल्या प्रमुख पीक असलेल्या कापसाला योग्य दर मिळालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण कोलमडून पडलंय. पाऊस पडला नाही त्यामुळे उत्पन्न घटलं आणि या उत्पन्नाला आता दाम मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी गाळलेला घाम व्यर्थ ठरतोय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात 3 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. खरीप हंगामातल्या या पिकावर कापूस उत्पादकांचं वर्षभराचं अर्थकारण अवलंबून असतं. मात्र यंदा पडलेल्या दुष्काळानं शेतकऱ्यांकडील कापसाचं उत्पादन 60% जास्त कमी झालंय. खान्देशात सुरू असलेल्या कापसाच्या खेडा खरेदीवर शेतकऱ्यांचं सगळं गणित अवलंबून आहे. सरकारनं तातडीनं कापूस खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे खर्च बिग्याला 3-4 क्विंटलच्या वरती कपाशी येणार नाही आणि शेती परवडण्या सारखी झाली आणि यावर्षी भाव सरकारने अजून केंद्र पण सुरू केले नाही आणि त्या मानाने कपाशीला भाव पण कमी आहेत, त्याच्यामुळे परवडणार सारखं नाही आहे बो. आणि जेमतेम 3-4 क्विंटलच्या वरती उतारा बसणार नाही यावर्षी. गेली 3 वर्ष या शेतकऱ्यांनी कापूस कवडीमोल दराने विकला. खेडा खरेदीत शेतकरी नाडला जातो, कुणी मापात पाप करतं तर कुणी पैसे बुडवतं. CCI आणि पणन महामंडळाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू होत नसल्यानं व्यापाऱ्यांना कापूस लुटीचं मोकळं रान भेटलंय. कापसाला प्रति क्विंटल 7-8 हजार रुपयांचा भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. माझ्या शेतात वेचणी चालू आहे, ही पहिली आणि शेवटलीच वेचणी आहे आणि काय 10-12 बोंडे लागली. पाऊस वेळेवर आला नीन खूपच कमी आला, 30% पण पावसाळा झाला नाही. सरकारने खरेदी पण सुरू केली नाही, 7,000 कमीत कमी 7,000 तरी भाव पाहिजे. तांत्रिक दृष्ट्या कापसाला गेल्या 3 वर्षांच्या तुलनेत जास्त दर मिळत असला तरी यंदा पडत असलेल्या उताराच्या तुलनेत आत्ताचा 5-5.5 हजारांचा दर अतिशय कमी आहे, त्यामुळे सगळी भिस्त सरकारी खरेदीवर आणि कापसाच्या दराच्या तेजीवर अवलंबून आहे. दीपक बोरसे, News18 लोकमत, धुळे.